शोभा मी काय म्हणतो ऐक शोभा हे शोभा प्रेम होण्या मध्ये नाही बाजूला आहे पण मला एक शोभा मला एक क्षण हे सगळं असं सामान वगैरे घेऊन सगळ्या साड्या घेऊन बॅग घेऊन जायलाच पाहिजे का हे बघ मोन्या मला ना पूर्णपणे माहेर भाषण व्हायचंय म्हणजे आईकडे जेवायला आणि झोपायला ना जायचं ऐक ऐक शोभा पण ऐक हे शोभा हे एवढं सगळं खरंच जायला हवं शोभा जायला हवंय शोभा ते कुठे चालले बाहेर गावी चालले आहेत का नाही शोभा माहेरी चालले माहेरी त्यांचं दुसरं माहेर बी आहे का नाही ग माहेरी म्हणजे खाली जाते आईकडे राहिला 8 दिवसांसाठी अहो काय शोभाला माहेरपणाचं सुख मिळत नाही ना म्हणजे सासरे पहिल्या मजल्यावर आणि माहेर तळ मजल्यावर त्यामुळे शोभाला कुठेच जायला मिळत नाही तर बाकी बघा ना म्हणजे अंजली माधुरी वहिनी लता वहिनी त्यांचं माहेर कसं मुंबईच्या बाहेर आहे त्यामुळे त्यांना गावाला जायला मिळतं ते सुख शोभाला मिळत नाही म्हणून शोभाने ठरवलं की 8 दिवस जाऊन आईकडे राहायचं चांगली आयडिया हा ही ताई हो ना हो ना मा हेच सांगते मी पण ऐक ना या साड्या आहेत ना या घड्या घालून आत ठेव आई शोभा हे काय घड्या घालून चाले हा तुम्हाला उशीर नको व्हायला ना म्हणून हा बर ठीक आहे ठेव आईसाठी खाऊ घेतलाय हो का बर आता निघते आम्ही लवकर शोभा मी येऊ सोडायला नाही नाही अजिबात नाही हे बघ आता कामावर जाताना आणि परत आल्यावर मला अजिबात भेटायचं नाही फोन करायचा नाही मेसेज पण करायचं नाही कळलं बर आणि भानू हे बघ 8 दिवस तू सुद्धा आईकडे येऊ नकोस हा वय चालेल मला ना खरी खरी माहेर वाशिन व्हायचं आता शोभा शोभा नीट जाशील ना अरे खाली तर जाते ना मोन्या हो पण येते मालक मालक ते मला तुम्ही सांगितलं होतं ना की घरात बाहेर पडताना ते दही साखर द्यायचं असतं तर ताई ना द्या ना तुम्ही मी घेऊन येते थांबा चालेल अच्छा ना चल येते मी सांभाळून जा अरे खाली तर जाते तसं नाही शोभा ते दही साखर दिल्यावर सांगायची पद्धत आहे म्हणून ठीक आहे ठीक आहे चल येते येते का माझ शोभा आता काय पोचलीस की पत्र पाठव पत्र का काय तू सांगितलंस ना फोन करायचं नाही मेसेज करायचा नाही ऑफिसला जाता येत ना बघायचं नाही पत्र तरी पाठव मस्त मोन्या मी आजपर्यंत तुला कधी पत्र नाही लिहिलं तू पण लिहिशील मला पत्र चला येते कुठे चाललीस तू नाही 8 दिवस तुझ्याकडे राहायला आली मालक तोंड पडायला काय झालंय 8 दिवसांचा तर प्रश्न आहे बरोबर आहे पण इतके दिवस मी शोभापासून कधीच दूर राहिलो नाही म्हणजे 8 दिवसाचा विरह म्हणजे पण एक चांगलं झालं आता 8 दिवस तुमच्या डोक्याला कटकट नाही आले राहायला माझी सेवा करायची सोडून इथंच सगळं काम करावं लागतं आई ऐकते मी ऐकतेस ना मग जरा ये ना जरा मदत कर ना मला नाही नाही माहेर वाशिणी आहे ना असं म्हणतात बाहेरी आलं ना मुली की त्यांचे लाड करायचे असतात तू पण माझे कर ग लाड जरा आपण एक काम करूया का शोभे काय जरा भानेला बोलूया का मत्तीला नाही नाही मी तिला सांगितलंय 8 दिवस इथे फिरकायचं सुद्धा नाही म्हणून आणि मोहण्याच मी तोंड बघणार नाहीये 8 दिवस अशाने ना त्या दोघांना रान मोकळं होणार त्याच काय तू गप गप पुन्हा सुरू केलंस का भानूवर आणि मोहनवर माझा पूर्ण विश्वास आहे बघ कुठे
वही वही तिथे आहे. आणि पेन? अगं सगळं तिथेच आहे. मिळालं मिळालं. काय करते तू? पत्र लिहिते. पत्र? कुणाला? मोहनला. त्याला म्हंटल होत ना मी पोचल्या पोचल्या पत्र टाकेन म्हणून. अगं शोभे मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नको. पत्र लिहू दे मला. जा ना. मालक डबा राहिला. थँक्यू. शोभे शोभे चल ते बघ खिडकीत. चल ते बघ मास्टर आणि ती भानू काय करायला लागले. चल बघ तर. तू खिडकी बंद कर. खिडकी बंद कर. अगं तू आधी चल बघ तर. मी मोन्याला सांगितलंय आज दिवस तिचं तोंड बघणार नाही म्हणून. खिडकी बंद कर. जा ना खिडकी बंद कर. मालक काय वहिनी तुम्ही एवढ्यात नाक्यावर जाणार आहात का? हो जाणारच आहे. माझं एक काम कराल. हो करीन ना. हे पाकीट पोस्टात टाकाल का? अहो त्यात काय एवढं. वहिनी हे मोहनला आलेलं पत्र आहे ना. मग परत पोस्टात का टाकायचं? सरळ वर जाऊन त्याला द्या की. नाही नाही हे यांना आलेलं पत्र नाहीये. हे मी त्यांना पाठवलेलं पत्र आहे. म्हणजे ते पोस्टातच गेलं पाहिजे ना. कुरिअर करता. अहो पण का? कसं आहे समीर भाऊजी, वरचा मजलाय ना हे माझ्यासाठी वेगळं गाव, खालचा मजलाय ना ते वेगळं गाव. हा म्हणजे एका गावातलं दुसऱ्या गावात पत्रच पाठवावं लागतं ना. मी देतो ना, काही काळजी करू नका. समीर भाऊजी किती दिवस लागतील? आज टाकलं म्हणजे 4-5 दिवसात मिळेल. बापरे इतके दिवस? हो नाही तर मी एक काम करतो, मी स्पीड पोस्टनी पाठवतो. आजच्याच मिळेल त्याला. हा हा स्पीड पोस्टच करा.
नक्की टाका. हो हो टाकतो ना. स्पीड पोस्ट करा. हो हो स्पीड पोस्टनेच टाकतो. काय हो तुम्हाला काही कळलं का? काय हो हो शोभा बहिणी आणि मोहन भाऊजींचं फाटलं म्हणे. हो अच्छा अच्छा आता मला कळते या पत्रात काय काय हो. शोभा बहिणीनी मोहनला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. विचित्र काहीतरी म्हणत होत्या. वरचा मजला म्हणजे वेगळं गाव आहे, खालचा मजला म्हणजे वेगळंच गाव आहे. अहो पण एवढं झालं का की गोष्ट घटस्फोटापर्यंत गेली. वा 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 वहिनी जेवण चाललंय वाटत. नाही अंतरुण घालून झोपतोय. दिसत ना जेवतोय ते तरी विचारते. वहिनी काय एवढी कशाला तणतण करताय? मी आपलं सहज म्हटलं. अशी कुठली भाजी केली? वांग बटाटा केलाय. आपण नाही भाजले. आता तू आलीस भाजणार ना. कसली स्थिती ताई? तुम्ही तिकडे लक्ष नका देऊ. तुम्ही जेवा ना, आम्ही नंतर येतो. नाही 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 काय बोलायचं तुम्हाला? जेवा तुम्ही वहिनी, आम्ही येतो नंतर. सांगा काय आहे वहिनी? जेवताना बोलायचं नसतं ना. तुम्ही नाही म्हणता जेवा, आम्ही जातो. सोबत मैत्रिणीकडे राहायला गेल्या होत्या तेव्हा तुम्हाला एवढा त्रास नाही झाला? ओ काय तेव्हा ती एखाद दोन दिवसच जायची ना आणि परत यायची. शिवाय फोन वगैरे करता यायचा, बोलता यायचं. आता बघा ना, मी तिला बघितलेलंही नाहीये आणि असं हे 8 दिवस चालू राहणार. मोना ए मोना, अरे काय झालं? शोभा मेरी मावशींकडे राहायला गेल्यात ना? हो. अरे पण एवढं झालं काय? अरे मी तुझा बालपणीचा मित्र आहे ना. अरे मग मलाही सांगावं असं नाही वाटलं तुला? एवढं काहीच झालेलं नाहीये. अरे एवढं सगळं होऊन सुद्धा तू कसं काय म्हणू शकतो काहीच झालं नाहीये? नाही म्हणजे भांडण वगैरे ठीक आहे आणि संसार म्हटला की भांड्याला भांड लागणार ना, पण हे प्रकरण असं एवढं पुढे जाईल असं वाटलं नव्हतं. समीर साहेब तुम्ही कशाबद्दल बोलताय? शोभा वहिनी आणि मोहनचं फाटलंय म्हणे. हो मला अंजली वहिनी, माधुरी वहिनी आणि लता वहिनी सांगत होत्या. शोभा वहिनी मला पोस्टात टाकायला पत्र दिलं. कदाचित त्यात घटस्फोटाची नोटीस असणार. घटस्फोट कुणाचा? तुझा. ओ समीर साहेब, तुमच्या जिभेला काय हार्टबीट आहे की नाही काय माहित नसतं उगीच काय बी काय बोलता तुम्ही. मला तुमचं पत्र आलंय, थांबा. वाचून दाखवा समीर साहेबांना. प्रिय मोहन, मी आईच्या घरी सुखरूप पोहोचले. काही काळजी करू नकोस. मी 8 दिवस घरी नाही तर घर नीट सांभाळ. भानूला कामात मदत कर. सकाळी वेळेत कामावर जा, उशीर करू नकोस. या महिन्यात पगार कापला तर याद राख. आणि मी नाही तर अंजली काही ना काहीतरी मागायला येईल, तर तिला काही देऊ नकोस. भानूला तुमच्या दोघांपुरतं जेवण बनवायला सांग. जेवण वाया घालवू नका. मोहन वेळेवर जेवत जा. रात्रीचे लाईट चालू ठेवून काम करू नकोस, बिल जास्त येतं. भानूला पण तिची सगळी कामं नीट करायला सांग, नाहीतर मी नाही म्हणून ती कामचुकारपणा करेल. मी 8 दिवसांनी घरी आल्यावर जर घर नीट नसेल तर माझ्याशी गाठ आहे. शोभा. कळलं का समीर साहेब? उगीच काय बी बोलत जाऊ नका. सॉरी
मी आत्ताच्या आत्ता जाऊन शोभाला घेऊन येतो. मालक नको ना, त्यांना खरंच माहेर वाजून असल्याचा आनंद देऊ द्या ना. पण मला शोभाची खूप आठवण येते. मोहन, अरे मला लग्नाचा अनुभव नसला तरी विरहाचा आहे, त्यामुळे मी तुझ्या भावना समजू शकतो. अरे तू जरा शोभा वहिनींचा विचार कर ना, त्या माहेरी किती खुश असतील. चल आपण दोघं माझ्या घरी कॅरम खेळूया. नाही नको तुझा. हा मला चांगली आयडिया आहे. अरे ऐक ना, तुझं मन पण रमेल. नाही नको. अच्छा बस, मग इकडे तोंड पाडू. मला काय, शोभा वहिनी तिकडे ऐश करत असते. आई शोभे, अगं गरम पाणी झालं की नाही अजून? हो ग बाई, देते ग. मुंगे खूप दुखा लागले ग. आण लवकर. शोभे तो जरा बाम पण दे जरा मला. अगं तिथंच आहे. हा मिळाला. खरच बाई, तू आहेस म्हणून बरं झालं बघ. आता काय झालं असतं माझं कुणाश ठेवू. माझं एक काम करते का? एक काम करते का असं म्हणून सगळी कामं माझ्याकडनं करून घेतलीस तू. फक्त दुपारचं जेवण केलंय, हंडी सुद्धा मलाच खायला लावलीस तू. माझ्या घरी एक काम मला मोने करू द्यायचं नाही. भानू असायची मदतीला, आणि इकडे बघा बाहेर वाशिन म्हणून आले मी जरा चेंज म्हणून. हा असा चेंज दिलास मला कामाचा. मी काय मुद्दाम करते का? माझे गुडघे खरंच दुखतायत. नाही तर मला आवडलं नसतं का तुझं माहेर पण करायला? भानू तिकडे मोहनला चांगलं चुंगलं करून खायला घालत असेल, आणि मी खाते इथे वांग्याची भाजी. शोभे मी जाऊन बघून येऊ. ते दोघं काय करतात ते? अशी जाते आणि लगेच येते. बाबाची वाटते. काय करते? झाला ना तुझा गुडघा बरा आता? हा नाही ग, नाही माझे गुडघे खरंच दुखतात. आई तू नाटक करतेस, मी तुला चांगली ओळखते. नाही शोभे, नाही खरंच माझे गुडघे दुखतात. पण आता लेकीच्या संसारात पुढे दुखण्यात काय घेऊन बसलीस? काळजी वाटते ना मला तुझ्या संसाराची. खरंच माझी काळजी वाटते? हो ग. अगे तर स्वयंपाक कर, मला जरा आराम करू दे. आई खूप दुखतायत ग माझे गुडघे शोभे. शोभा, शोभा, शोभा तू कशी काय आलीस? ते मी ब्रश आणि साबण विसरले. हा मग फोन करायचा ना मला, मी आणून दिलं असतो. मी इथे आले तुला आवडलं नाही? नाही नाही खूप आवडलं, पण ते तुलाच माहेरपणाला जायचं होतं ना म्हणून. कसलं काय माहेर, ही आई किती घोरते आणि तू इथे म्हणून माझ्या जीवाला घोर. मला नाही जायचं माहेरी परत. सासर माहेर काय, वर खाली तर आहे. जाणार तेच तुम्हाला तुम्ही बरं झालं. तसं मी मालकांना तुमच्याशिवाय करमतच नव्हतं. सकाळपासून मी शोभाला बोलून आणते एवढंच म्हणत होते. खरं वय हो ना.
Thank you.